नमस्कार, मी अनिकेत। V24 तासच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूया ठळक बातम्यांवर। भाजप नेते मुन्ना यादव यांच्यावर लावण्यात आला विनयभंगाचा आरोप। वर्धेतील मुख्य गोल बाजाराला भीषण आग, बाजारातील अनेक दुकाने जळून खाक। नीटची परीक्षा होणार की नाही, पालक संभ्रमात। आता बातम्या सविस्तर। नागपूरमध्ये भाजप नेते आणि कामगार विकास मंडळाचे माजी अध्यक्ष मुन्ना यादव यांच्यावर एका महिलेच्या धमकावल्याप्रकरणी विनयभंग आणि ॲस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका जमीन भूखंडाच्या वादामध्ये पीडित महिलेला धमकावणे व अश्लील शिवीगाळ करणे असा आरोप मुन्ना यादव यांच्यावर आहे। या प्रकरणी मुन्ना यादव यांच्यावर नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। मुन्ना यादव हे भाजपाच्या कामगार विकास मंडळाचे माजी अध्यक्ष होते। वर्धा शहरातील मुख्य असलेले टिळक मार्केट गोल बाजार येथे सकाळी भीषण आग लागल्याचे समोर आले। ही आग इतकी भीषण होती की आगीचा धूर सर्वदूर पसरलेला होता आणि या आगीत बाजारातील जवळपास सर्वच मुख्य भाजीची दुकाने जळून खाक झाल्याचे उघडकीस आले। माहिती मिळताच फायर ब्रिगेडने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला। यावेळी शहर पोलीसही उपस्थित होते। नेमकी आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। आग अचानक वर्धा शहरातील गोल मार्केट जे आहेत, जे भाजी मार्केट आहे, त्या ठिकाणी अचानक आग लागल्याने या ठिकाणी असलेले 20 ते 25 दुकाने जळून खाक झालेले आहेत। या ठिकाणी मदतीसाठी वर्धा नगरपालिकेचा अग्निशामक असो किंवा लॉयड्सचं अग्निशामक असो, दोन्ही अग्निशामक दल या ठिकाणी पोहोचून तब्बल 2 तास हे आग चाललेल्या आगीला विझवण्यात आटोक्यात प्रयत्न करण्यात आले असून 2 तासानंतर ही आग विझण्यात आलेली आहे। आपण बघू शकत आहात दृश्यामध्ये कशा पद्धतीने ती आग विझवलेली आहे। दुकानदार लोक आग विझवल्यानंतर कशा पद्धतीने आपल्या सामानाची नेआण करतात। या ठिकाणी SDO असो किंवा पोलीस प्रशासनाचे अधिकारी असो या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले होते। त्यांनी सुद्धा आग विझवण्यात आटोक्यात प्रयत्न केलेला आहे। एकंदरीत आग कशाने लागली किंवा आगीचं नेमकं कारण काय, या ठिकाणी किती रुपयाचं नुकसान झालं अजूनपर्यंत आकडा जरी समोर आलेला नाही आहे, परंतु जवळपास मोठ्या प्रमाणात हे आगीचं नुकसान आहे। प्रमोद पानबुडे, V24 तास। नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने IIT आणि NIT मधील प्रवेशासाठी शनिवारी पहिल्या टप्प्यातील परीक्षा घेण्यात आली। मात्र अद्यापही वैद्यकीय प्रवेशासाठी NTA द्वारे नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट म्हणजेच NEET परीक्षेची घोषणा करण्यात आलेली नाही। त्यामुळे NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही संभ्रमात पडले आहेत। पेट्रोल डिझेलवर आवाजवी कर वाढवून दिवसा ढवळ्या जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे केंद्रातील भाजपाचे सरकार लुटारू आहे अशी घणघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली। पेट्रोल डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचे जगणे कठीण केले आहे। या इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी आज मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस मंत्री व आमदारांनी सायकलवरून प्रवास करून अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानभवनाचा मोर्चा केला। महावितरणतर्फे जिल्ह्यातील 181 विद्युत इंजिनियर्सना यावर्षी 11.65 कोटीची कामं देण्यात आली आहे। कामाचं विवरण ड्रॉ सिस्टमद्वारे करण्यात आलं आहे। या कामामध्ये नव्या विजेच्या केबल्स लावणे, नवी विद्युत खांब उभी करणे, रस्त्याच्या आतून विद्युत लाईन टाकणे तसेच विद्युत उपकेंद्रांची दुरुस्ती करणे हे सर्व सामावलेलं आहे। ज्या इंजिनियर्सकडे डिप्लोमा आहे त्यांना विना टेंडर ₹10,00,000 कामे मिळणार आहे। मायनॉरिटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फ्रीशिप आणि स्कॉलरशिप देण्याची मागणी करीत विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयात धरणे आंदोलन केले। रिपब्लिकन आघाडीचे निमंत्रक संजय पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करीत रोष व्यक्त केला। मागण्या पूर्ण होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला। शहरात मायनॉरिटीचे 15 अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत। त्यात प्रवेश घेतलेले SC ST आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी फ्रीशिप आणि स्कॉलरशिप पासून वंचित आहेत। विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे तरीही त्यांच्या TC आणि मार्कशीट रोखून ठेवण्यात आलेल्या आहेत। या अन्यायाविरोधात रिपब्लिकन आघाडीचे पाटील यांनी समाज कल्याण आयुक्त आणि विभागाचे प्रधान सचिव यांची भेट घेतली, मात्र अद्याप कोणताही मार्ग निघाला नाही। आंदोलकांनी आजही समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी भेट टाळल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या कक्षासमोर धरणे दिले। जोर मागण्या मान्य होत नाही तोवर धरणे कायम ठेवण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। समाज कल्याण विभागाच्या एकाही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आमच्याकडे येऊन चर्चा केली नाही किंवा आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, त्याबद्दल सर्वप्रथम या अधिकाऱ्याचा मी आज निषेध नोंदवितो। समाज कल्याणचे प्रधान सचिव यांच्यासोबत अनेकदा चर्चा झाल्या आणि चर्चेतून यांनी मान्य केलं की या विद्यार्थ्यांना फ्रीशिप मिळायला पाहिजे, हे पात्र विद्यार्थी आहेत। आता पात्र विद्यार्थी असताना यांना फ्रीशिप केव्हा मिळेल, की जेव्हा समाज कल्याण विभाग यांच्याकडून
विभागीय कार्यालयाला पत्र येईल। खबरों में फिलहाल इतना ही। आप हमारे V24 तास के सोशल मीडिया प्लेटफॉर्म जैसे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पर भी विजिट कर सकते हैं और ताज़ा अपडेट्स ले सकते हैं। फिलहाल दीजिए इजाज़त और लगातार अपडेट्स जानने के लिए बने रहिए हमारे साथ। देखते रहिए V24 तास। नमस्कार।